आषाढ़ी एकादशी साठी पंढरी सज्ज दर्शन रांगेत लाखो भाविक उभे। पंढरपूर सोलापूर येत्या रविवारी आषाढ़ी एकादशी आहे। या निमित्त लाखो भाविक पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होऊ लागले आहे। एकादशी दिवशी विठ्ठलाच्या दर्शन व्हावे यासाठी भाविक तसेच वारकरी आषाढी वारी 2022 आतापासूनच दर्शन रांगेत उभे राहत आहेत। दरम्यान पंढरपूर यात्रेसाठी पंढरपूर वारी पंढरी नगरी सज्ज झाली आहे। पंढरपूर पालिका सज्ज। पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी पंढरपूर नगर परिषदेची असते। पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी म्हणाले, पालिकेच्या वतीने वाखरी पालखी तळ वाळवंट दर्शन रांग या ठिकाणी स्वच्छता गृहे उभारली आहेत। स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे। आरोग्य सुविधा दिल्या आहेत। नदी पात्रात स्नान करण्यास गेलेल्या भाविकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी जीवरक्षक पथक नदी पात्रात ठेवली आहेत। आषाढीसाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली। आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे। विठ्ठल दर्शनाची रांग मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर गेली आहे। दर्शन रांगेत 1 लाखाहून अधिक भाविक आहेत। चंद्रभागा स्नानासाठीही भाविकांची गर्दी झाली आहे। आषाढीचा सोहळा अवघ्या 3 दिवसावर आला आहे। पंढरी नगरी विठू नामाने धुमधुमू लागली आहे। वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले असून वारकऱ्यांना श्री विठ्ठल दर्शनाची आस लागली आहे। संपूर्ण वारी मार्ग विठ्ठलमय झाला आहे। पालखी आणि दिंडीसोबत पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोचण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे। वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्यभरातील 4700 गाड्यांचे नियोजन केले असून 7 ते 15 जुलै दरम्यान सर्व गाड्यांचे डेस्टिनेशन पंढरपूर असणार आहे। त्याची जय्यत तयारी एसटी महामंडळाकडून पूर्ण झालेली आहे। कोरोनाच्या 2 वर्षाच्या खडतर काळानंतर तब्बल 20 लाख वारकरी पंढरीत येतील अशी अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे। या 9 दिवसात 2 कोटीचे उत्पन्न जमा करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने बाळगले आहे। सोलापूर आगारातून आषाढी एकादशीसाठी 59 जादा गाड्या सोडण्यात येणार आहे अशी माहिती दत्तात्रय कुलकर्णी आगार प्रमुख सोलापूर यांनी दिली। मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।